हाय एवरीवन, मी कौस्तु, वेलकम बैक टू अवर चैनल। आता वीडियो अगदी खास आहे, कारण मी तुम्हाला घेऊन आलो एका चित्रशाळेमध्ये, गणेश कला केंद्रामध्ये। आज आपण पाहणार आहोत की गणपती बाप्पांना कसं घडवलं जातं, ते अगदी स्टेप बाय स्टेप त्यांना कसं निर्माण केलं जातं। आणि आपण आज ते पाहणार आहोत की कला जावे चित्रशाळेमध्ये, आणि त्यांच्याकडून जाऊन घेऊया की गणपती बाप्पांना कसं निर्माण केलं जातं ते। तर त्याला जाऊया आणि घेऊया सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही आता पाहताय हा आपल्या समोर जो मातीचा गणपती आहे, ते घासायचं काम चालू आहे। तर त्याचं कारण काय, त्याच्या मागचं उद्दिष्ट काय, ते दादा आपण विचारूया। दादा, तुम्ही गणपती का घासताय? हा, जेव्हा आम्ही गणपती बनवतो तेव्हा आम्ही ब्रशने यांना पाणी मारतो। ब्रश पाणी परफेक्ट बसत नाही, त्यामुळे ते थर निर्माण होतो। थर निर्माण कसा होतो, त्यामुळे ते आम्ही गणपती हा घासतो। घासल्यामुळे काय होतं की जेणेकरून एक प्रकारची कलरला कोणती फिनिशिंग येते व्यवस्थित, फिनिशिंग आल्यामुळे तो कलर व्यवस्थित बसतो। इकडे तुम्ही पाहता की ह्या गणपती बाप्पाच्या वस्त्रांना काम, म्हणजे रंग देण्याचं काम चालू आहे। तुम्ही आता बघताय की या मूर्तीला शेवटचं काम, म्हणजे त्याला सोनेरी शाई लावायचं काम चालू आहे। गणपती बाप्पा पूर्ण झाल्यानंतर त्याला सगळी त्याचे स्टेप बाय स्टेप केल्यानंतर ते शेवटचे जे तर ते म्हणजे सोनेरी शाई करणं। इकडे तुम्ही पाहता की या गणपती बाप्पा पूर्णपणे कम्प्लीट झाला आहे, तर ही सोनेरी शाई सुद्धा झालेली आहे। म्हणजे हा गणपती बाप्पा आता खरी जाण्यासाठी, विराजमान होण्यासाठी तयार आहे। हे जे गणपती आहेत ते सगळे आत्ता कम्प्लीट झालेले आहेत, ज्यांना सोनेरी शाही सुद्धा झाली आहे। पण पाहू शकतो की छोटीशी बालमूर्ती आहे,
असे अनेक गणपती ह्या कारखान्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण आज पाहिलं की स्टेप बाय स्टेप गणपती अप्पांना कसं निर्माण केलं. आपल्याला आज फक्त त्यांच्या डोळ्यांची रेखणी पाहायला नाही मिळाली आणि त्यानंतर आपण सगळं पाहिलं गणपती बाप्पांना गोरा सफेद रंग, त्याच्या अंगांचा रंग, त्यांच्या वस्त्रांना कसा रंग दिला, त्यांना सोनेरी शाही, त्यांच्यावर शेडिंग कसं केलं, सगळं आपण आज व्हिडिओमधून पाहिलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो त्यांना सबस्क्राईब करा. विसरू नका, भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय.